नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमळे आपणा सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं अपडेट्स पाहतो आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या सुवास्ते आपण पाहाल तर जे बाधित कुटुंबी आहेत ना, त्यांना थेट 15,000 रुपये या ठिकाणी अशा प्रकारचा धनादेश वाटप करण्यात आलेले. तर सविस्तर माहिती या ठिकाणी समजून घेतो आहे. पॉईंट टू पॉईंट आपल्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहाल तर काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे म्हणा किंवा इतर जे अनेक नुकसान होत आहेत, यामध्ये आपण पाहाल तर जे बाधित कुटुंबीय आहेत त्यांना स्वतः कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आलेले. थेट 15,000 रुपयांचा धनादेश त्यांना प्राप्त झालेले. पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी इकडे समजून घेतो आहे. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते, परळी वैद्यनाथ या शहरातील सरस्वती नदीला पूर येऊन बाधित झालेल्या 550 पेक्षा अधिक जे कुटुंबी आहेत त्यांना नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 10,000 तसेच शासनाच्या वतीने 5,000 अशा प्रकारे एकूण 15,000 रुपये या ठिकाणी आपण पाहाल तर जे धनादेश आहे तो स्वतः कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांच्या ठिकाणी आपण पाहाल तर वाटप करण्यात आलेले. सविस्तर माहिती या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. आपण फोटोज देखील पाहिले की कशाप्रकारे संपूर्ण धनादेश वाटप करण्यात आले. जर आपण देखील या संपूर्ण बाधित कुटुंबियांमध्ये मोडत असाल तर आपल्याला देखील हा संपूर्ण धनादेश मिळालेला असावा. जर आपल्याला हा धनादेश मिळाला नसेल तर मग काय करायचं, हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर असेल. तर या संबंधित पुढील अपडेट्स घेऊन येऊ. तुर्तास आपल्याला धनादेश मिळाला आहे की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. हे महत्त्वाचं अपडेट्स होतं. अनेक बांधवांनी अपडेट्सची मागणी केली होती आणि त्या दृष्टिकोनातून हे अपडेट्स आपण इकडे घेऊन येत आहोत. पीक विमा संबंधित देखील अपडेट्स आणलेले आहेत. चॅनेलवरती आपण ते पाहून घ्या. तुर्तास एवढंच, इतर जे बांधव वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील हे सविस्तर अपडेट्स समजेल. भेटणार आहोत पुढे. जय हिंद. धन्यवाद.